आता आपण उघड महाफास्ट 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर. बंजारा समाजाच्या विरासते बंजारा या नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी. पोहरादेवीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. 5,240 पोलीस अधिकारी तैनात. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये मोदींच्या जाहीर सभा. पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजाचे नागरिक सकाळपासून सभास्थळी दाखल. अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आणि भाजपच्या निलय नायकांना मोदींच्या कार्यक्रमात डावलं. समाज बांधवांना घेऊन पोहरादेवीला जाणार. इंद्रनील नायकांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. मुंबई मेट्रो 3 फेज 1 विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. कासरवडवलीतील सभास्थळी जय्यत तयारी. वाशिमच्या पोहरादेवी इथे महायुतीच्या झेंडे लावून शक्ती प्रदर्शन. महायुतीतील तिन्ही पक्षाचे झेंडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत BKC मध्ये अभिजात मराठी सन्मान सोहळा. महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक आणि कलाकार यांची उपस्थिती असणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. निवडणुकीनिमित्त होणाऱ्या घोषणा जुमलेबाजी असणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटोलेंची टीका. तर एकीकडे असत्य आणि एकीकडे सत्य अशा दोन गोष्टी महाराष्ट्राला पाहायला मिळणार. पटोलेंचं वक्तव्य. महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासाठी मोदींचा दौरा. मोदींच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. राहुल गांधींच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा वाड्यात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. राहुल गांधी कोल्हापुरात दाखल. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधींचं खासदार शाहू महाराजांकडून स्वागत. स्वागताच्या वेळी सतेज पाटलांची उपस्थिती. हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी. सोमवारी सकाळी 10 इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी. हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळात राजकारणात दिसतील. हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत करताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य. हर्षवर्धन पाटलांनी घाई केली. हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर विद्यमान आमदार दत्ताबाबा भरणेंची प्रतिक्रिया. बारामतीतून न लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचं काम करावं. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का. बारामतीतून न लढण्याच्या अजित पवारांच्या संकेतानंतर शरद पवारांचा कोचक सवाल. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी RSS मैदानात. फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार. सूत्रांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी लवकरच जाहीर होणार. पुढील आठवड्यात होणाऱ्या मेळाव्यात यादी जाहीर होण्याची शक्यता. राज ठाकरेंची पुण्यात 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांच्या मालिका. पूजा खेडकरवरील कारवाईवरून दिलीप खेडकर यांचा आरोप. राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभं राहिल्यानं आणि प्रस्तापींना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला जात असल्याचं वक्तव्य. महाराष्ट्रात NIA आणि ATSची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यातील 4 तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय. मालेगावातील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापेमारी. ताब्यातील तरुण जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय. NIA आणि ATS कडून तरुणांची कसून चौकशी सुरू. अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला. धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू.